तर हे एवढं जीन्सचं कलेक्शन आहे माझ्याकडे. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज फायनली मी काल विचार करत होते की काय करू, केस कट करू की नको, कारण खालूंना पूर्ण अशी शेपटी झाली होती. केस जसे लांब वाढतात तसं 3-4 महिन्यातून आपण एकदा ट्रिम करावे असे म्हणतात, आणि माझं धाडसच होत नव्हतं कारण मला थोडे लांब वाढवायचे आहेत केस, चांगले असू दे, त्यासाठी खूप काही करत असतेच मी नेहमी. मग म्हटलं की ठीक आहे, आज थोडंसं धाडस करूया आणि ट्रिम करूया थोडे केस. त्याच्यामुळे आता चालली आहे सलूनमध्ये, बघू काय काय होते तिथं. मी करतेच केस की नाही हे अजूनही मला माहीत नाही, मी कट करणार आहे की नाही ते, तरी पण तिथे गेल्यानंतर बघू. हेअर कलर पण मला करायचं आहे, मग त्याच्यासोबतच थोडंसं ट्रिम पण करेन केस, बघूयात. ज्यांना लांब केसांची आवड असते अगदी इंचभर केस कट करताना सुद्धा जीव वर खाली होतो, पण मी बघत होते आणि गेल्यानंतर तिथं माझं तर मूळ होतच नव्हतं. त्यांना सांगितलं अगदी कमी करायचे, ते म्हणत होते की मॅडम आणि खाली सगळी टेल वाढते पूर्ण केसांची आणि ते कट करा, पण माझं जीवच होत नव्हता अजिबात. मी तरीही त्यांना म्हटलं की जे फक्त दिसतात एकदमच पातळ खाली तर तेच तेवढे करा आणि बाकीचे राहू द्या. मी कॉलेजला स्कूलला असताना केस लांब होते, 10वीपर्यंत इतके छान होते ना केस, आणि अचानक मनात आलं होतं आणि कमरेपर्यंत केस माझे इतके मस्त होते, जाड एकदम वेणी यायची, आणि ती अचानक जाऊन मी केस कट केले होते, स्टेप विथ लेअर कट केला होता, आणि तो दिवस माझ्यासाठी खूप बेकार होता. त्याच्यानंतर 8-10 दिवस मी रडले होते. अचानक आलं मनामध्ये एक आदल्या 1-8 दिवस आधी मला खूप लोकांनी बोले वा धनश्री केस छान, कारण मी सोडून गेले होते केस, एक छोटंसं क्लिप लावून गेले होते स्कूलमध्ये जाताना क्लासच्या वेळी फक्त, आणि मम्मी मला कधी सोडू द्यायचे नाही केस. आणि त्याच्या 8 दिवसानंतरच मी केस पूर्णच कट केले, पण नंतर जे मी रडले 8-10 दिवस की का कट केले म्हणून, त्यामुळे फक्त थोडे ट्रिम केले आणि त्याच्यानंतर मग मी घरी आले. ब्लॉग पुढे कंटिन्यू करण्याच्या अगोदर एक गोष्ट मला शेअर करायची आहे. माझ्या मैत्रिणीचा परवा फोन आला होता, आमच्या दोघींचं असंच बोलणं सुरू होतं, आणि तेव्हा ती मला म्हणायला लागली की खूप साऱ्या गोष्टी धनश्री आपण मिस करतो आणि स्वतःची काळजी घेत नाही. तिचं वजन ना पुटाऊन होत होतं आणि तिला समजतच नव्हतं. ती म्हणायची अगं मी जास्त खातसुद्धा नाही, पण म्हणायला लागली मी माझ्या डाएटमध्ये चेंज करून बघितले तरीसुद्धा वजन अचानक वाढायला लागलं. नंतर जेव्हा डॉक्टरांशी कन्सर्न केलं तेव्हा तिला समजलं की तिला थायरॉइड डिटेक्ट झाला. आपलंही असंच होतं, आपण कुठल्याच गोष्टींचं मूळ कॉज काय आहे ते बघत नाही, आपण डिरेक्टली ही क्रीम वापर किंवा ती गोळी घे असं करतो, डॉक्टरांच्याकडे जायचं जास्त त्रास घेत नाही. आपल्या चेहऱ्यावर जेव्हा इथे पिंपल्स येतात, आता मला इथे बघा इथे आलेले आहेत, ते पिंपल्स काय गोष्टी दर्शवतात की आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. ह्या भागामध्ये जे पिंपल्स येतात, इथे पिंपल्स येतात ती वेगळी गोष्ट असते, कपाळावरती येणं वेगळं, नाकावरती येणं वेगळं, प्रत्येक गोष्टीचं मूळ कॉज हे वेगळं असतं. आणि हे आपल्याला केव्हा समजतं, जेव्हा आपण डॉक्टरांच्याकडे जातो. मला जेव्हा जास्त फेस चे इश्यू होते, प्रॉब्लेम्स होते, तेव्हा 2021 साली क्युअर स्किन ह्या ॲपची माहिती मिळालेली, आणि इथे मुंबईमध्ये नवीन होते त्याच्यामुळे कुठल्या डॉक्टरांच्याकडे जायचं, सर्टिफाईड डर्मेटॉलॉजिस्ट मला कुठे मिळतील, तर डिरेक्टली मला त्या ॲपवरती मिळाले. आणि मेन गोष्ट ही आहे की तिथे तुम्हाला फक्त किटचे पैसे पे करावे लागतात. सर्टिफाईड डर्मेटॉलॉजिस्ट आहेत तिथे, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही चॅटिंग करता त्यांच्याशी, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे स्किन कन्सर्न तुमचा जो आहे तो विचारतात, तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स आहेत काय, आणि हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही चॅट करता. स्किन अनालिसिस होतं, त्याच्यानंतर तुम्हाला डाएट टिप्स दिल्या जातात, तुम्हाला कोणत्या गोष्टी सूट होतात हे सुद्धा कळलं जातं. जसं मला डेअरी प्रोडक्ट्स किंवा जास्त गोड खाल्ल्यानंतर त्रास होतो, तर ते गोष्टी माझ्या डाएटमध्ये मी चेंज केल्या, त्याच्यामुळे वजन मेंटेन राहायला फायदा होतो. आणि मेन कसं, जेव्हा तुमचं जे फेस अनालिसिस घेतलं जातं, तुम्हाला किट सजेस्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर तुमचा फॉलोअपसुद्धा घेतला जातो, आणि तुम्हाला कोणता प्रॉब्लेम असेल तर तुम्ही परत जाऊन डॉक्टरांशी चॅट करू शकता. ते तुम्हाला सांगतात की तुम्ही हे प्रोडक्ट्स स्किप केले पाहिजेत किंवा ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. म्हणजे अगदी घर बसल्या अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही, बाहेर जायची गरज नाही, आणि धकाधकीचं टेन्शन पण नाही. फक्त किटचे पैसे पे करावे लागतात, आणि जर तुम्ही हाऊस क्वीन 100 हा जर कोड यूज केला तर तुम्हाला 100 रुपयांचा जो आहे तो डिस्काउंट मिळून जातो. डिटेल्स मी दिलेले आहेत कुपन कोडचे, कमेंट पिनमध्ये सुद्धा केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. आज हेअरकट करणार होते जास्त, म्हणजे वेगळा हेअरकट करूया असं म्हटलं, पण माझं धाडस झालं नाही म्हणून मी फक्त ट्रिम केले खालून केस छोडी, म्हणजे तेल जी छोटीशी होती ती. आणि बरं, मी आता खूप काही गोष्टी करते केसांसाठी, हळूहळू जर अजून चांगला इफेक्ट जाणवला तर मी नक्कीच एक चांगलं हेअर केअर रुटीन जे आहे ते तुमच्याशी शेअर करेन. पण सध्या एक गोष्ट मस्त महत्त्वाची केसांसाठी, जेव्हा आपण केस बांधतो तेव्हा ते कधीही जास्त
आवळून बांधायचे ना, मला खूप सवय होती, फिट्ट बांधायचे, त्याच्यामुळे तुटायचे ते जास्त, आणि इथे एक बांधायचे त्याच्यामुळे दुखायचे केस, म्हणजे केसांच्या मुळांना त्रास व्हायचा. तर मी स्क्रंचेस खूप साऱ्या आणून ठेवल्या मला तशाही त्या, म्हणजे लहानपणी असताना स्कूल कॉलेजला जाताना माप आपण कलरचे बो आणून ठेवायचे, तशाच काय आणलेले आहे. ही एक आहे माझ्याकडे, त्याच्यानंतर हा एक कलर, आणि हे कसे सॅटिनमध्ये असतं त्याच्यामुळे केसामध्ये गुंता होत नाही, म्हणजे आवळून बसत नाहीत आणि केसांना त्रास होत नाही, त्याच्यासाठी मी स्क्रंचेस घेतले. ही एक आहे, हा एक कलर आहे. त्याच्यानंतर मी असे हेअर टाय बो जे असतात आपण, ह्या अशा आपण आपण क्लिप्स वापरलेल्या आहे वेगळ्या. ही एक आणि हा एक, हे दोन कलर आहेत माझ्याकडे. त्यानंतर हा एक कलर, ह्या खूप छान स्क्रंचेस आहेत, म्हणजे चांगले बसतात सुद्धा केसांमध्ये, कुठलाही त्रास होत नाही. हा एक कलर, सगळ्या कलरचे मी घेऊन ठेवले होते. ह्या मला पी आर मध्ये मिळाल्या होत्या, एक दोन आणि अजून एक असेल, एक दोन, आणि मी आता एक घातली नाही, ही बहुतेक खाली आहे. ह्या पी आर मध्ये मिळाल्या होत्या मला. एक हे दोन कलर एक सेम झाले, थोडासा डिफरंट आहे, आणि ह्या पण पी आर मध्ये आले होते. ह्या दोन ज्या क्लिप्स आहेत तर अशा काही ठेवलेल्या आहेत, आणि मेनली सॅटिनच्या ज्या स्क्रंचेस असतात त्या खूप चांगल्या केसांसाठी उपयोगाच्या आहेत तुमच्या, तुम्ही दोन वापरू पण शकता. हे असे बो काय होतं कधी कधी खूप फिट्ट बसतात आणि दुखतं इथून वगैरे, मला तरी दुखतं, तुम्हाला काय म्हणजे त्याचा परिणाम होतो की नाही प्रत्येकाच्या लाईफस्टाईलवरती डिपेंड आहे की कोणाला कोणत्या गोष्टी सूट होतात, पण माझं तर मत तुम्ही केसांसाठी जर बांधत असाल केस वगैरे जास्त, क्लिप्स पण काय होतात जेव्हा क्लिप्स आपण आवळून बांधतो ना तेव्हा इथे दुखतं कधी कधी आपल्या स्काल्पला, स्क्रंचेस बांधून असे तुम्ही नॉर्मल केस सोडलात तरी ओके. मला हे जास्त करून जेव्हा मी वरती बांधते कामं करताना मानेवरती केस रुळू नयेत म्हणून, तर ते इथंनंतर खूप दुखतं, म्हणून शक्यतो मी स्क्रंचेस जे असतात त्यांना बांधते, त्याच्यामुळे केस थोडेसे मोकळे राहतात आणि त्रास होत नाही. मला तर केस खेचले तर खूप त्रास होतो, त्याच्यासाठी मी हे करते, आणि याने फायदा होतो, हेअर लॉससुद्धा जास्त होत नाही, कारण आपण जास्त टाय करून बांधतो ना केस तेव्हा खेचताना मुळं कमजोर होतात आपण जेव्हा जास्त खेचतो तेव्हा, आणि त्याच्यानंतर तुटू पण शकतात. आता एक एक केस महत्त्वाचं आहे असं झालं आहे. दुसऱ्या दिवशीचं सकाळचं हे रुटीन आहे. साडेपाचला उठले, उठल्यानंतर मला असे मध्ये मध्ये क्वेश्चन्स किंवा असं कमेंट असतात की धुतलेली भांडी तू कुठे ठेवतेस, कारण तुझ्याकडे अशी बुट्टी किंवा असं काही दिसत नाही. तर धुतल्यानंतर भांडी ओट्यावरच पसरून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ती ट्रॉलीमध्ये ठेवते. ओली तशीच जर ठेवली तर मग ट्रॉलीला पण गंज चढतो किंवा मग झुरळं होतात दमट वातावरण तयार होऊन. कचरा घेऊन जायला लोक आली की आरोला आता ती सवय लावली की त्याला म्हटलं दररोज तू हे काम करायचं, कधी कधी कंटाळतो आणि टी व्ही बघायचा नाद मुलांचा आपण सोडू शकत नाही. मोबाईल आणि टॅब जो आहे तो तरी मी लिमिटेड खूप केलेला आहे त्याला, पण टी व्ही त्याला कंटाळा येतो तर तो घेतोच बघायला. त्यात पण मी आता काय केलं की तो शॉर्ट व्हिडिओ किंवा गेमिंगचे व्हिडिओ बघायचा, तर आता मी काय केलं इन्फॉर्मेशन व्हिडिओज जे असतात इन्फॉर्मेटिव्ह, तर असे काही चॅनल त्याला मी सजेस्ट करून दिलेले आहेत, तर ते चॅनल तो बघतो. आता सध्या त्याला इंटरेस्ट असतो स्पेसमधले जे काही व्हिडिओज असतात, म्हणजे एखादं यान स्पेसमध्ये गेल्यानंतर काय काय गोष्टी किंवा कुठले मिशन फेल झालेले आणि हायजॅक विमान कोणते कोणते झाले होते किंवा अजून कोणती माहिती, म्हणजे स्पेसविषयी माहिती त्याला जास्त आवडते जाणून घ्यायला. मग ते तो बघतो व्हिडिओ जेव्हा त्याला वेळ मिळेल. टॅब आणि मोबाईल हे त्याला सुट्टीच्या दिवशी एक एक तासभर आम्ही देतो आणि शक्यतो पॅरेंट कंट्रोल आमचा आहे त्याच्या टॅबवरती, त्याच्यामुळे समजते की तो काय बघतो आहे काय नाही. ही गोष्ट प्रत्येक पॅरेंटने तर केली पाहिजेत, कारण मुलांमध्ये चिडचिड खूप होते. सध्या मीच अनुभव होते की माझा स्क्रीन टाईम वाढतो, भलेही तो एडिट करताना असू देत पण तेव्हासुद्धा नंतर खूप वेळ चिडचिड होते, डोकं दुखायला स्टार्ट होतं आणि खूप असे इश्यू होतात. पहिल्या पहिल्यांदा मला तरी असं वाटत नव्हतं जेव्हा मी यूट्यूबमध्ये नुकतीच नवीन होते, पण जसं काही माझे काम वाढत गेलं तसं तसं ते इतकं इरिटेट व्हायला लागलं की कंटिन्युअसली स्क्रीन टाईम समोर राहणं, तुम्हाला तर माहिती आहे की डोळ्यांचा इश्यू तर झालेलाच आहे त्याच्यासाठी. म्हणून आरोसाठी हे नको म्हणून त्याला समजावून पण सांगितलं की कसं होतं आहे बघ म्हणून, आणि त्याला ही गोष्ट कळाली सुद्धा, तर माझी ही कामं आवरली. बरं, सकाळ तर झालेली आहे आणि आज फायनली मला जो माझा चष्मा आहे तो मिळेल. आणि तुम्ही म्हणत असाल तशी आज साडी वगैरे नेसून काय नेमकी भानगड, तर भानगड अशी काहीच नाही. ही साडी मला प्रमोशनसाठी आली होती, छान आहे साडी, म्हटलं तुम्हालाही दाखवते. इंस्टाग्रामवरती जास्त करून अपडेट करते मी साड्या ज्या काही येतात, किंवा कारण त्यांचे इंस्टाग्राम पेजेस असतात जास्त करून, सर तिथेच जास्त अपडेट करते, कधी कधी मग यूट्यूबला शॉर्ट्स टाकते. पण ही साडी खरंच खूप छान आहे, कारण मेन म्हणजे ना वर्क केलेला ब्लाऊज दिला त्यांनी,
जास्त काही आपल्याला करून घ्यायची गरज नाही, कारण असा आरी वर्क करायला भरपूर पैसे जातात. तर हा ब्लाऊज तसा मिळालेला म्हटलं, तुम्हाला आता सण येतात म्हणजे दसरा आहे, दिवाळी आहे, तर तुम्हाला जर आवडली साडी तर तुम्ही ती परचेस करू शकाल. शी जस्ट शाईन मून पेज आहे इंस्टाग्रामवरती, त्यांचा जो नंबर मला मिळाला तर मी नंबर तुम्हाला देईन, तुम्ही तिथून कॉन्टॅक्ट करा नक्की तुम्हाला हवे असेल तर. मला वाटतं 1000 किंवा 1100-1200 दरम्यान असेल, मला प्राईस माहीत नाही एवढी. त्यांनी मला जेव्हा पाठवलं त्याच्यामध्ये फक्त डिटेल्स होते याचे, पण प्राईस मला थोडंफार बघितल्यासारखं वाटते की 1000-1200 दरम्यान असेल, पण नेमकी तुम्ही विचारून घेऊ शकता. साडीचं फॅब्रिक ओके आहे, प्राईसच्या मानाने छान आहे साडी, आणि इथे त्याला छान आरी वर्क आहे आणि इथे सुद्धा, त्यामुळे चांगली वाटते म्हणून म्हटलं तुम्हालाही दाखवत. आणि जीन्सचं कलेक्शन खूपदा विचारण्यात आलं होतं की जीन्सचं कलेक्शन तुझं पण म्हटलं, अनायसे साडीचा मला विषय आला त्याच्यामुळे म्हटलं की जीन्सचं कलेक्शन सुद्धा दाखवते. आणि तर हे एवढं जीन्सचं कलेक्शन आहे माझ्याकडे, कोणत्या कोणत्या जीन्स आहेत ते मी नक्की दाखवेन तुम्हाला. तर पहिले ही जीन्स, ही व्हाईट कलरची एक आहे आणि स्किन फिट नाही आहे, थोडंसं नॅरो बॉटम आहे पण एकदम स्किन फिट नाही आहे. स्किन फिट जीन्स मला जास्त आवडतही नाहीत आणि माझे पाय जे आहेत गुडघ्यापासून तर ते खूपच असे बारीक दिसतात, म्हणून त्या घेत नाही. आणि ज्यांचे पाय असे असतात ना बारीक एकदम, तर त्यांनी शक्यतो स्किन फिट जीन्स घेऊच नाही. त्यानंतर हे माझ्याकडे एक डंगरी टाईपमध्ये आहे, हे एकदाच घातलं होतं मी, फॉल खूप चांगला आहे याचा म्हणून आणि छान दिसतं, पण हे उंचीला खूप आहे म्हणून मी हे थांबले आता, म्हणजे ह्याचं खालून जे बॉटम आहे ना तर ते थोडंसं कट करून घ्यायचं म्हणून परत एकदा घालेन तेव्हा दाखवेन मी तुम्हाला. पण मस्त आहे, मी RCTमधून घेतलं होतं. आणि सगळ्याच जीन्स, काही जीन्स ज्या त्या हॉलमधल्या आहेत, तर ही जीन्स जी आहे ना तो फ्लिपकार्ट हॉल केला होता मी आणि तो माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे, जीन्सचाच हॉल केला होता. त्याच्यामध्ये ही वेरो मोडा ह्या ब्रँडची जीन्स आहे आणि खूप छान आहे. इथे पाठीमागे त्याला डाग लागला तरीसुद्धा मी ही घालते जीन्स, कारण याचा फॉल इतका चांगला आहे आणि कमरेतून खूप छान बसते. तर ज्यांच्या मांड्या म्हणजे हा जो भाग आहे ना, तर हा भाग पेल्वी एरियाचा जो भाग असतो तो एकेकांचा खूप मोठा असतो आणि खाली निमुळता होत जातो, तर त्यांनी अशा जीन्स वापरायला हरकत नाही. माझं तसं काय नाही, माझा बॉडी शेप हा आवर ग्लास आहे त्याच्यामुळे कोणत्याही जीन्स घातल्या तर त्या व्यवस्थित दिसतात, तरीसुद्धा स्किन फिट जीन्स मी घालायचं टाळते, कारण आवर ग्लास जरी बॉडी टाईप असला तरी माझा पायाचा जो भाग आहे तो खूप निमुळता आहे, पातळ म्हणू शकता एवढा बारीक आहे म्हणून नाही घालत. त्यानंतर ही आहे नॅरो बॉटममध्ये आहे, ही स्किन फिट नाही आहे, ही क्वचितच घालते कारण मला अशा जीन्स नाही आवडत तशा, पण मी घेतली होती कोणत्याही ड्रेसवरती चांगली वाटेल म्हणून. ही आणि ही ह्या दोन मी एकदम घेतल्या होत्या. अजून एक आहे खाली, ह्या दोन होत्या, ह्या अमेरिकन ईगलच्या आहेत आणि तिथे डिस्काउंट होता सुरू तर तेव्हा आम्ही गेलो होतो, म्हणून मी डार्क ब्ल्यू आणि हा थोडासा फेंटमध्ये कलरमध्ये मी ह्या दोन्ही पण जीन्स घेतल्या होत्या. त्यानंतर परत मला बॉयफ्रेंड जीन्स किंवा बॉयकट जीन्स असतात ना फॉलच्या, तर ते मला आवडतात. ही मिडराईज आहे, ही इथून निमुळती होते आणि इथून थोडीशी अशी फॉल होते, म्हणजे थोडासा जसा कव होतो, खूप अशी मिडराईज नाही आहे पण थोडीशीच आहे. तर ही एक जीन्स, कारण जसं मी म्हटलं की एकतर फॉल जीन्स असतात त्या किंवा मिडराईज किंवा बॉयफ्रेंड जीन्स असतात त्या, तर त्यांचे पाय त्यांचे पातळ निमुळते असतात आणि बारीक असतात तर त्यांच्यासाठी चांगले वाटतात, तर माझे पाय आहेत तसे त्याच्यामुळे मी अशा जीन्स घेते. ही सुद्धा मिडराईजमध्येच आहे, इथून अशी थोडीशी मांडीचा शेप इथून घेते आणि इथून थोडीशीच निमुळते आणि इथून परत हा फॉल होतो. ही मिस चेसची आहे डेनिम, ही पण मला वाटतं मी हॉलमध्ये दाखवली होती फ्लिपकार्ट हॉलमध्ये. त्यानंतर जीन्स ही लास्ट एक आहे, ही पण सेम तशीच मी बाकी दुसरा कुठला, ह्या स्ट्रेट फिट जीन्स आहे, ही मिडराईजमध्ये नाही आहे, ही स्ट्रेट फिट आहे, खाली बॉटम थोडासा जास्त हे आहे, स्ट्रेट फिट मध्ये म्हणजे सरळ स्ट्रेट असा फॉल जातो, तर ही याच्यामध्ये ही पण छान दिसते. माझ्याकडे जास्त कोणी स्किन फिट जीन्स नाहीच आहेत, ह्या आहेत, खूपदा विचारण्यात आलेलं पण मी कधी दाखवलेच नव्हतं, म्हटलं आज मी साडीवर ना माझ्या लक्षात आलं म्हटलं दाखवत. आणि
आपल्याला स्लीवलेस घालायला आवडतं, पण स्लीवलेस ड्रेस कधी कधी इतके छान असतात पण ते स्लीवलेस असतं म्हणून आपण घेत नाही. मग अशा वेळी मी काय करते, जर असं स्ट्रॅपवाले ड्रेस आवडले आणि मी जर कुठे बाहेर म्हणजे जवळपास बाहेर कुठेतरी फिरायला गेले तर काही वाटत नाही, कम्फर्टेबल असते. पण जर इथे कुठे जायचं असेल आणि जर वाटतं की नको आणि आपण काहीतरी त्याच्यावर सोबत वेअर करू, तर हे मला तर 350 रुपयाला मी हे जॅकेट घेतलं होतं, डेनिमचा. मी हे फ्लिपकार्टवरूनच घेतलं होतं आणि जवळ 4 वर्ष झाली, व्यवस्थित राहिले अगदी. आणि आता स्टाईल पोर्शनचं एक जॅकेट, ह्याच्यामध्ये व्हाईट एक कलर आहे, तर हे दोन घेतले होते कारण हे बरे पडतात. म्हणजे आपण स्लीवलेस घातलं किंवा अजून कोणत्या तरी ड्रेसवरती टी शर्टवरती तुम्ही पेअर करणार असाल तर त्यासाठी हे बरं पडतं. म्हणून ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. तर एवढ्या जीन्स आहेत, घालते कधी कधी जेव्हा कधी वाटेल तेव्हा. आणि माझं तर मत असं आहे बघा की ड्रेस ना तुम्हाला एक चांगली ओळख देतं, तुम्ही कुठला कपडा वापरता किंवा तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता ते तुम्हाला फ्रेश पण ठेवतं. आणि माझं ॲक्टिव्ह राहणं किंवा मला स्वतःला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी मी ह्याच गोष्टी करते. प्रॉपर तयार होणं, व्यवस्थित जेवण घेणं, काम भरपूर करणं, व्यायाम करणं, ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आपल्याला ॲक्टिव्ह ठेवू शकतात. आणि तुम्ही जे कपडे घालताना त्यावरून कधी कधी तुमचा मूडसुद्धा फ्रेश राहतो, हे मीसुद्धा जाणवलेलं आहे. मी म्हणजे दिवसभर जर घरात नाईट ड्रेस किंवा नाईटी घालून बसले ना तर कधी कधी कंटाळा येतो, तर ते दिवसभर मूड असा ओंगाळवानाच असतो, सोपावासच वाटतं नेहमी. पण तेच जर आता मी साडी नेसले ना तर एवढं भारी वाटतंय, फ्रेश वाटतंय आणि कम्फर्टेबल पण आहे मी साडीमध्ये. पण दिवसभर साडी नेसून बाकीची कामं इथून ह्या पायरीवरून खास करून वरती खालती करणं जमतच नाही. जर असंच सपाट घर असतं म्हणजे खालीच सगळं खोलं असतं तर काय वाटलं नसतं त्याच्यामुळे. बाकी आता मी हे चेंज करते. आणि हा तुम्हाला छोटासा जो व्हिडिओ होता तो कसा वाटला हे मला नक्की सांगा. ह्या व्हिडिओच्या शेवटाला तर मी इतकंच सांगेन, स्वतःची काळजी घ्या कारण हे खूप गरजेचं आहे. मी स्वतः बघते आता सध्या की एवढी धावपळ होते ना सगळ्या कामामध्ये, काम वाढलं की काही गोष्टी वाढतात आणि इतका त्रास होतो. कधी कधी डोकं दुखायला सुरू होतं, डोळ्यांचा प्रॉब्लेम सुरू झाला. म्हणजे जसं आपण जास्त पुढे पुढे जातो तसं तसं आपल्याला हेल्थचे प्रॉब्लेमसुद्धा सुरू होतात. आणि आपण एकदा जर दुर्लक्ष केलं तर इश्यू होतो. मग आपण घराचं कामसुद्धा करताना आपलं असं असतं की बाकीच्यांचे डबे तयार करताना स्वतःचा डबा खाण्याचा सुद्धा, म्हणजे जेवणसुद्धा खायचं आपण विसरतो. तर नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये मी हे सांगते की आधी स्वतःला ठेवा, नंतर बाकीच्या गोष्टी करा. कारण तुम्ही जर चांगला फिट असाल तर तुम्ही अख्ख्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे सांभाळू शकता, चांगल्या पद्धतीनं खाऊ पिऊ घालू शकता आणि छान काळजी घेऊ शकता. त्यामुळे स्वतःची आधी काळजी घ्या, स्वतःला छान अपडेट ठेवा, फिट ठेवा, जसं तुम्हाला जमेल तसं. असं नाही की हे महागाचंच घ्यायला पाहिजे, पण आपापल्या परीने जेवढं होईल तेवढं स्वतःची काळजी घ्या. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.